गोविंदराव पानसरेंच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय खटल्याची सुनावणी करू नये अशी मागणी पानसरे कुटुंबियांनी केली. याबाबत कोल्हापूरच्या सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली, त्यावेळी ही मागणी करण्यात आली. या तपासाबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं देखील कुटुंबियांनी सांगितलं. आजच्या सुनावणीत कळंबा कारागृह प्रशासनाचा अहवालही कोर्टासमोर ठेवण्यात आला. समीर कारागृहात गैरवर्तन करत असल्यानं त्याला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आल्याचं या अहवालात म्हटलं. प्रलंबित याचिका आहे ती त्यांनीच मागं घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे ही ट्रान्सफरचा मुद्दा आता निकालात निघालेला आहे. आता आम्हाला एकूण जे तपास झालेला आहे त्याबद्दल आम्ही असमाधानी असल्यामुळं उच्च न्यायालयामध्ये आम्हाला जावं लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही माननीय न्यायाधीशांना अशी विनंती केलेली आहे की आम्हाला आता उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल. कोर्टाचं असं म्हणणं आहे की चार्जशीट आल्यामुळं आम्ही चार्ज फ्रेम करू आणि सुनावणी सुरू करू. पानसरे कुटुंबियांचं म्हणण्यापेक्षा या फिर्यादींचं असं म्हणणं आहे की ह्या कोर्टामध्ये जे काय पुरावा आला किंवा आजपर्यंत जे झालं ते काय समाधानकारक नाही, त्यामुळे जे इन्व्हेस्टिगेशन ओपन ठेवलेलं आहे त्यानुसार फर्दर इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय ह्या केसची सुनावणी होता कामा नये असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं हायकोर्टामध्ये आम्ही मूव्ह करणार आहोत की ह्या ठिकाणी ट्रायल सुरू होऊ नये, त्याला स्टे मिळावा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.